नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणती आहे आणि मी मेकअप व्हिडिओ, स्किनकेअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज करत असते. जर तुम्हाला या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भरपूर जणांनी मला DM केले होते की प्रणती, तुझा स्किनकेअर रुटीन शेअर कर. त्यामुळं आजच्या या व्हिडिओमध्ये माझा नाईट टाईम स्किनकेअर मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. रात्री मी काय करते माझ्या चेहऱ्यासाठी ते आज तुमच्यावर मी शेअर करणार आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते की रात्री जेव्हा आपण स्किनकेअर करतो ना, जेव्हा थोडासा टाईम आपल्या स्किनमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उठतो तेव्हा आपली स्किन जी आहे ती लिटरली खूप छान फील करते. तुम्ही स्वतः आपल्या चेहऱ्याला 10 वेळा हात लावशील, एवढं छान वाटतं नेक्स्ट डे. त्यामुळं रात्री झोपण्याच्या आधी 10 ते 15 मिनिट आपल्यासाठी नक्की काढा. आणि तुमचा जर स्किनकेअर नसेल तर तुम्ही सुद्धा एक स्किनकेअर रुटीन सेट करा स्वतःसाठी, कारण हे खूप एक चांगली सवय आहे. आणि मी जे प्रॉडक्ट्स यूज करत आहे, जरूरी नाही की तुम्हाला पण तेच यूज करायचे आहे. जे पण प्रॉडक्ट्स तुम्हाला सूट करतात ते तुम्ही यूज करू शकता. मी फक्त माझा स्किनकेअर तुम्हाला दाखवत आहे आणि व्हिडिओच्या एंडला सबस्क्रायबर शाउटआउटसुद्धा देणार आहे. तर आता चला क्विकली माझं स्किनकेअर रुटीन शेअर करते. आता स्किनकेअर करण्याच्या पूर्वी सगळ्यात पहिला मी काम करते ते म्हणजे केसातून गुंता काढून घेते. आणि त्यानंतर काय करते, कोकोनट ऑइलचे 1 ते 2 ड्रॉप्स मी माझ्या हातावरती घेते आणि केसांच्या एंड्सना लावते. म्हणजे लिटरली फक्त 1 ते 2 ड्रॉप्स. आणि आता माझी केसं थोडीशी कलर्ड आहेत, हायलाईट्स आहेत माझ्या केसांमध्ये, त्यामुळं थोडासा ड्रायनेस असतो, पण तेल रात्री लावल्यामुळे जास्त ड्राय नाही दिसत आणि फक्त 1 ते 2 ड्रॉप लावल्यामुळे ऑइलीसुद्धा दिसत नाहीत. आणि हे झाल्यानंतर मी ॲक्च्युली सुरुवात करते माझ्या स्किनकेअर रुटीनला. तर सगळ्यात पहिला हा सिटाफिलचा जेंटल क्लिन्झर मी यूज करते. झोपण्याच्या आधी फेस वॉश करणं हे खूप गरजेचं असतं, कारण दिवसभरात आपल्या चेहऱ्यावरती धूळ लागते, घाम येतो, त्यामुळं झोपण्याच्या पूर्वी हे सगळं काढणं हे खूप गरजेचं असतं. आणि त्यामुळं सगळ्यात पहिला स्टेप स्किनकेअरमध्ये फेस वॉश करणे. आणि त्यानंतर मी काय करते, एक मायक्रोफायबर टॉवेल घेऊन फेसला पॅट ड्राय करून घेते. आणि थोडंसं लिप्सना एक्सफोलिएट करण्यासाठी मी काय करते, त्याच टॉवेलने मी माझे लिप्ससुद्धा थोडेसे एक्सफोलिएट करून घेते. सो दॅट लिप्सवरती जर काय डेड स्किन असेल तर तीसुद्धा निघून जाते. आणि त्यानंतर यूज करते मी हा वॅसलिनचा डीप मॉइश्चर मॉइश्चरायझर. हा मी रिसेंटली यूज करायला स्टार्ट केली आहे आणि ट्रस्ट मी, मला हा खूप आवडला, खूप मॉइश्चरायझिंग आहे. आणि जर तुम्ही मला विचारलं ना की स्किनकेअरमध्ये सगळ्यात बेस्ट पार्ट मला काय वाटतो, तर ट्रस्ट मी, मॉइश्चरायझर लावणे हे मला खूप आवडतं. कारण ही एक अशी गोष्ट आहे ना जी लावल्यानंतर इन्स्टंटली फेस जो आहे तो एवढा सॉफ्ट फील होतो, त्यामुळं मॉइश्चरायझर कधीही मी स्किप करत नाही, स्पेशली विंटर्समध्ये तर अजिबात करू नये. आणि त्यानंतर मी काय यूज करते, हा जेड रोलर यूज करते. आता जेड रोलर काय यूज करायचं बरं, तर जे पण स्किनकेअर प्रॉडक्ट्स तुम्ही यूज करता त्याच्यावरती जेव्हा तुम्ही जेड रोलर यूज करता तर ते प्रॉडक्ट्स तुमच्या स्किनमध्ये खूप छानपणे ॲब्झॉर्ब होऊन जातात, त्यामुळं जेड रोलर यूज करते. आणि प्लस जो मसाज मिळतो ह्याच्याने, जेव्हा आपण हा फिरवतो दगड आपल्या चेहऱ्यावरती, खूप रिलॅक्सिंग वाटतं. जसं सेलॉनमध्ये गेल्यानंतर आपण फेशियल करून घेतो तेव्हा जसं रिलॅक्सिंग फिलिंग वाटतं ना, सेम तसाच जेड रोलर फिरवल्यानंतरसुद्धा वाटतो. मग आता ह्याच्यानंतर मी काय करते, थोडंसं एक थेंब मॉइश्चरायझर अजून घेते आणि त्याच्यावरती मी यूज करते हा गोशाचा दगड. म्हणजे हा एक काइंड ऑफ स्टोन आहे, तो चेहऱ्यावरती कधीही ड्राय स्किनवरती फिरवायचा नसतो, त्याच्यामुळं मी थोडंसं मॉइश्चरायझर लावते. आणि हे केल्यामुळं काय होतं, तुमचा जो फेस आहे तो खूप जास्त स्कल्प्टेड दिसतो, ब्लड फ्लो खूप चांगला होतो आणि त्यामुळं स्किनवरती ग्लोसुद्धा येतो. त्यामुळं हा डेली स्किनकेअरमध्ये मी इन्क्लूड केलेला आहे रात्रीच्या स्किनकेअरमध्ये, कारण झोपण्याच्या आधी एक रिलॅक्सिंग फिलिंग हवी असते, त्यासाठी मी हे टूल्स माझ्या फेसवरती यूज करते रात्री. आणि खूप मस्त वाटतं. आणि जर तुम्हाला डबल चिन असेल तर त्याच्यासाठीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि आता जो लास्ट टूल मी माझ्या फेसवरती यूज करत आहे तो आहे अगेन रोलर. हा वापरल्याने डबल चिन कमी होते असे ह्याचे रिव्ह्यूज होते, त्यामुळं मी म्हटलं की चला आपण हे सुद्धा ट्राय करू. आणि हा मी इन्क्लूड केलेला आहे माझ्या रात्रीच्या स्किनकेअरमध्ये. आणि आता ह्याच्यावरती जास्त कमेंट नाही करू शकत कारण नवीन प्रॉडक्ट ट्राय करत आहे. आता ह्याचे रिझल्ट्स बघण्यासाठी कमीत कमी अजून एक 15-20 दिवस तरी जातील. पण मसाज जो आहे तो खूप छान वाटतो, खूप रिलॅक्सिंग वाटतो. आणि आता ट्राय करून बघू की ह्याच्याने किती फरक पडतं. आणि आता जो लास्ट स्टेप माझ्या स्किनकेअरमधला आहे तो आहे स्लिपिंग मास्क. त्याच्यासाठी मी यूज करत आहे हा डॉट अँड कीचा विटॅमिन सीचा स्लिपिंग मास्क. ह्याचा टेक्स्चर ना खूप मस्त आहे, लावताना असं वाटते की क्रीम लावत आहोत,
पण जर 5 मिनटानं तुम्ही फेसला हात लावून बघितला तर अजिबात काही क्रीम फीलच नाही होत, पूर्णपणे ॲब्झॉर्ब होऊन जातो आणि चेहरा लिटरली मॅट होतो, पूर्णपणे मॅट फिनिश होतं. म्हणजे लावला आहे की नाही असं वाटेल तुम्हाला, पण जेव्हा नेक्स्ट डे उठते ना तेव्हा ट्रस्ट मी फेस खूप मस्त वाढतो, खूप ग्लो वाढतो चेहऱ्यावरती. आणि त्यामुळं हा स्लिपिंग मास्क मी यूज करत आहे. आणि तुम्हाला जर इन्क्ल्यूड करायचा असेल तर स्लिपिंग मास्क तुमच्या स्किनकेअरमधला सगळ्यात लास्ट प्रोडक्ट असायला हवा, त्याच्यावरती दुसरं काही लावायचं नाही. आणि आता लास्टली मी काय करते, फक्त लिप्सवरती लिप बाम लावते. आणि त्याच्यासाठी मी हा प्लमचा कँडी मेल्ट्सचा मी लिप बाम यूज करत आहे. आणि लिप्सनं आपण स्क्रबसुद्धा केलं होतं त्यामुळं लिप बाम लावणं हे खूप गरजेचं आहे. आणि थंडीचा सीझन सध्या चालू आहे त्यामुळं क्रॅक लिप्स हा सगळ्यांना खूप प्रॉब्लेम होतो, त्यामुळं रात्री झोपण्याच्या आधी लिप बाम नक्की लावायचा. आणि हे सगळं स्किन केअर झाल्यानंतर मी केसांना परत एकदा विंचरते आणि केसांमध्ये एक लूज वेणी घालते, कारण झोपण्याच्या आधी केस मोकळे सोडून कधीही झोपायचं नाही. आणि तसं जर केला ना तर ट्रस्ट मी सकाळपर्यंत खूप केस तुटलेली असतात, त्यामुळे झोपण्याच्या आधी एक लूज वेणी घालते आणि स्क्रंची लावते, कारण रबल बँडने सुद्धा पण केस भरपूर तुटतात. आणि हा आहे माझा स्किन केअर रुटीन जो मी रोज रात्री झोपण्याच्या आधी करते. आणि ट्रस्ट मी जेव्हा मी सकाळी उठते ना तेव्हा फेसवरती एवढा ग्लो असतो आणि खूप मस्त फेस वाटतो. तर हा होता माझा स्किन केअर रुटीन जो मी रोज रात्री झोपण्याच्या आधी करते. 10 मिनिट लागतात करायला, पण बरेच जण आळस करतात आणि म्हणतात जाऊ दे कंटाळा आला आहे झोपते आजच्या दिवस, पण असं नाही करायचं. खूप चांगली सवय आहे रात्री स्किन केअर फॉलो करणं, कारण हे लॉंग रनमध्ये खूप तुमच्या स्किनसाठी चांगलं असतं. त्यामुळे जर तुमचासुद्धा रुटीन नसेल रात्रीचा तर नक्की एक रुटीन सेट करा आणि तुम्हाला स्वतःमध्ये फरक जाणवेल. सो दॅट्स इट. आणि आता जे क्विकली सबस्क्रायबर शाउटआउटचे नेम्स आहेत ते मी घेणार आहे. सो थँक्यू सो मच रेणू भोसले, थँक्यू सो मच मेघा, थँक्यू सो मच अपर्णा, थँक्यू सो मच भक्ती दवने, थँक्यू सो मच रागिनी, थँक्यू सो मच खुशी, थँक्यू सो मच शीला अस्मिता, थँक्यू सो मच स्मिता, थँक्यू सो मच सुरेखा हक्के, थँक्यू सो मच भाग्यश्री बिरारी अँड थँक्यू सो मच मोना. गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्राइबिंग टू माय चॅनल, आय लव यू ऑल. आणि तुम्हाला देखील वाटत असेल मी तुमचे नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असेच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.